नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपल्याला जो पार्ट स्टडी करायचा आहे, अबायोटिक एजंट्स ऑफ पॉलिनेशन. तर अबायोटिक एजंट्स ऑफ पॉलिनेशन मीन्स काय होतं आहे? द नॉन लिव्हिंग थिंग्स विच ट्रान्सफर द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा आर द अबायोटिक एजंट्स ऑफ पॉलिनेशन. अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग. इन दिस अबायोटिक एजंट्स ऑफ पॉलिनेशन वी हॅव टू स्टडी टू टाइप्स ऑफ एजंट्स. अँड विच आर दोज टू टाइप्स ऑफ एजंट्स? द फर्स्ट एजंट इज द एअर ऑर विंड. अँड सेकंड इज water. If pollen grains are transferred from anther to the stigma through air or wind, this condition is called anemophily or the pollination is called anemophily and the flowers are called anemophilous flowers. And if the pollen grains are transferred from anther to the stigma with the help of water, the condition or the pollination is called hydrophily and the flowers are called hydrophilous flowers. Now in this lecture we have to discuss what are the floral adaptations of anemophilous flower. Now consider one thing. आता जे पॉलिनेशन फॅसिलेट करायचं आहे, म्हणजे ज्या पोलन ग्रेन्स आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत, ह्या पोलन ग्रेन्स कोणाच्या माध्यमातून ट्रान्सफर करायचे आहेत? एअर ऑर विंडच्या माध्यमातून ट्रान्सफर करायचे आहेत. आणि या कंडिशनमध्ये कोणाच्या माध्यमातून ट्रान्सफर करायचे आहेत? वॉटरच्या माध्यमातून ट्रान्सफर करायचे आहेत. आता हे जे पोलन ग्रेन्सचं ट्रान्सफर होणार आहे, याच्यासाठी त्या फ्लावरमध्ये काहीतरी अडॅप्टेशन झाले पाहिजे, काहीतरी चेंजेस झाले पाहिजे, जेणेकरून एअरच्या माध्यमातून पोलन ग्रेन्स ट्रान्सफर झाले पाहिजे. आणि ट्रान्सफर होऊनच चालणार नाही तर त्या पोलन ग्रेन्स स्टिग्माने रिसीव्ह केल्या पाहिजे. असे जे फ्लोरल अडॅप्टेशन्स आहेत, कोणाचे? अनॅमोफिलस फ्लावरचे आणि अँड हायड्रोफिलस फ्लावरचे. हे फ्लोरल अडॅप्टेशन्स आता आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर सर्वात पहिलं जे फ्लोरल अडॅप्टेशन आपण स्टडी करतोय, कुणाचं स्टडी करायचं आहे? या अनॅमोफिलस फ्लावरचं स्टडी करायचं आहे. मग जो पार्ट आता आपण स्टडी करतोय, दॅट इज फ्लोरल अडॅप्टेशन्स ऑफ अनॅमोफिलस फ्लावर्स. आता जे काही अनॅमोफिलस फ्लावर्स आहेत, यांचे फ्लोरल अडॅप्टेशन्स काय, जेणेकरून एअरच्या माध्यमातून पॉलिनेशन फॅसिलेट झालं पाहिजे. वन बाय वन आपण स्टडी करूया. तर बघा, याचे तर फ्लोरल अडॅप्टेशन्स आपण पाहिले अनॅमोफिलस फ्लावरचे. तर बघा, पहिलं फर्स्ट फ्लोरल अडॅप्टेशन आपल्याला काय दिसेल? द फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिकस. नाउ व्हाट इज द मीनिंग ऑफ इनकॉन्स्पिकस? जे चटकन दिसत नाही त्याला काय म्हणायचं? इनकॉन्स्पिकस. आणि चटकन दिसणारे काय झालेत? कॉन्स्पिकस. कलरलेस, देन विदाउट फ्रॅग्रन्स and nectar. This is the first floral adaptation. Second, flowers are arranged in inflorescence. Now what is the meaning of inflorescence? You already discussed this part in 11th standard. Now what is the inflorescence? आता बघा, सिंगल रिप्रोडक्टिव्ह ॲक्सिस आहे, ज्याला आपण काय म्हणतोय? पेडुंकल असं कन्सिडर करतोय. इफ अ सिंगल रिप्रोडक्टिव्ह ॲक्सिस ऑर पेडुंकल बियर्स
a cluster of flowers, the condition is called inflorescence. In anemophilous flower, the flowers, in most of the condition, flowers are arranged in inflorescence, means they are arranged in cluster on a single reproductive axis, that is peduncle. Now, in this condition, pollen grains kasha astil. In anemophilous flower, pollen grains are dry, then light weighted. Jar color consider kela, they are yellow in color. And one important thing, spiny. Ata apan ek goshta pahali hoti. Javes apan pollen grains structure pahala hota, tyavres apan pahala hota. The wall of the pollen grain is the sporodom, which consists of two layer. Outer is the exine and inner is the entine. This exine may be spiny or smooth. In case of anemophily, the pollen grain is smooth, and in case of entomophily, pollen grain is spiny. Means je exine hota tyachyavar kay present hote, spikes present hote kontya condition madhe? Entomophilous flower madhe. Pan anemophilous flower madhe hya ja pollen grain astat tya kasha astat? Smooth astat. Spiny astat ka? Nahi, tya kasha astat? Smooth astat. Spiny kona madhe sapdel? Entomophilous flower madhe sapdel. Ya thikani pollen grain kasha ahet? Smooth ahet. And produced in large number. Ani kasha tayar hota ahet? Large numbers madhe tayar hota ahet. आता बघा का बरं या ठिकाणी पोलन ग्रेन ड्राय आहेत त्याच्यामुळे काय होतं, ड्राय असल्यामुळे वॉटर काय झालं आहे त्याच्यामधलं कम्प्लिटली इव्हॅपोरेट झालेलं आहे, म्हणून त्याचं वेट कसं आहे, लाईट वेटेड आहेत. आता लाईट वेटेड असल्यामुळं काय होतं, एअर सोबत त्या ब्लो होऊ शकतात. जर हेवी असेल तर काय होणार नाही, एअर सोबत जाईल पण लॉंगर डिस्टन्सपर्यंत ते ट्रॅव्हल करू शकणार नाही. म्हणून कसे आहेत, लाईट वेटेड आहे, येलो आहे, स्मूथ आहे. आणि कशा तयार होत आहेत, लार्ज क्वांटिटीमध्ये तयार होत आहेत, लार्ज नंबर्समध्ये तयार होत आहेत. कशासाठी, जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एअरच्या माध्यमातून जर पोलन ग्रेन्स आपल्याला ट्रान्सफर करायचे असतील तर त्याचा लॉस जास्त होतो आणि पॉलिनेशनचे चान्सेस इन्क्रीज करण्यासाठी दे आर प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर्स. नेक्स्ट प्रॉपर्टी, आता याचं आपल्याला अँथर कन्सिडर करायचं आहे. अँथर म्हणण्यापेक्षा याचं स्टेमन कसं असेल आपण कन्सिडर करू. आता जर स्टेमन कन्सिडर केलं तर ह्या स्टेमनमध्ये काय असतं बघा, दिस स्टेमन हॅज लॉंग फिलामेंट विच एक्सपोज द अँथर टू द एअर. याचं जे फिलामेंट आहे स्टेमनचं, हे कसं आहे, लॉंग आहे, जेणेकरून अँथर काय झाला पाहिजे, एक्सपोज झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जो अँथर आहे ना, हा अँथर कसा असतो बघा, अँथर इज वर्साटाईल. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ वर्साटाईल अँथर. जर अँथर कन्सिडर केलं तर बघा, आता हा झाला फिलामेंट, या फिलामेंटला हा अँथर अटॅच आहे. आता हा अँथर जर याला असा टाईटली अटॅच असेल तर काय होईल, जर समजा एअर आली, आता एअर आल्याबरोबर मला सांगा कोणत्याही परिस्थितीत हा अँथर मधला पोलन ग्रेन किंवा अँथर तुटून बाहेर पडेल का याच्यापासून, नाही पडणार. मग पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होईल का, होणार नाही. मग त्या कंडिशनमध्ये काय असतं बघा, हे फिलामेंट आहे आणि या फिलामेंटला अशा पद्धतीनं हा अँथर अटॅच आहे. कसा अटॅच आहे, लूजली अटॅच आहे. जर अँथर लूजली अटॅच असेल कोणाला, फिलामेंटला, आता ही दुसरी कंडिशन आपण पाहू. या ठिकाणी अँथर कसा अटॅच झालेला आहे, लूजली अटॅच झालेला आहे. एअर सोबत हा अँथर काय होईल, या ठिकाणाहून निघून जाईल. आणि असा जर लूजली अटॅच अँथर असेल तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय, वर्साटाईल अँथर असं म्हणतोय. त्या कंडिशनला काय म्हणायचं, वर्साटाईल अँथर. अँथर कसा आहे, वर्साटाईल आहे. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आपण पाहतोय, याच्यामधला स्टिग्मा कसा आहे. आता जर स्टिग्मा कन्सिडर केला कोणामध्ये, अनॅमोफिलस फ्लावरमध्ये, आता बघा पोलन ग्रेन कोणाच्या माध्यमातून येणार, एअरच्या माध्यमातून येणार. आता एअरसोबत पोलन ग्रेन आल्या, समजा हा जर स्टिग्मा असेल, स्टिग्मा असा आहे, साधा आहे बिलकुल, असा काहीच नाही आहे, तर पोलन ग्रेन येतील आणि या स्टिग्माहून निघून जातील. मग पोलन ग्रेन काय झाल्या पाहिजे, एअरसोबत आलेल्या, ट्रॅप झाल्या पाहिजे. म्हणून स्टिग्मा कसा असतो, हेअरी स्टिग्मा असतो. याच्यामध्ये स्टिग्मा कसा सापडेल, फिदरी और हेअरी स्टिग्मा प्रेझेंट असेल कोणामध्ये, या अनॅमोफिलस फ्लावरमध्ये.
आता जर एक्झाम्पल्स आपण याचे कन्सिडर केले तर आपल्याला कन्सिडर करता येईल. फॉर एक्झाम्पल, इट इज कॉमन इन ग्रासेस. कोणामध्ये कॉमन आहे? ग्रासेसमध्ये आपण एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. फॉर एक्झाम्पल मेज घेऊ शकतो, त्याच्यानंतर शुगर केन आपण घेऊ शकतो, त्याच्यानंतर आपण जवारचं एक्झाम्पल घेऊ शकतो. दीज आर सम ऑफ द प्लांट्स इन विच पॉलिनेशन इज कॅरीड आउट बाय विंड अँड द कंडिशन इज अनेमोफिली अँड द फ्लावर्स आर अनेमोफिलस फ्लावर्स. गॉट इट? नाउ वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग रिगार्डिंग दिस अनेमोफिली. इन अबायोटिक एजंट वी हॅव टू कन्सिडर टू एजंट्स, एअर अँड वॉटर. अमंग दिस टू एजंट दिस अनेमोफिली इज कॉमन. अनेमोफिली कशी आहे? कॉमन आहे अमंग अबायोटिक एजंट अँड इट इज द मोस्ट प्रिमेटिव्ह. इट इज द मोस्ट प्रिमेटिव्ह मेथड ऑफ पॉलिनेशन. जर आपण कन्सिडर केली मोस्ट प्रिमेटिव्ह मेथड जर कन्सिडर केली पॉलिनेशनची, तर ती कुठली मेथड आहे? अनेमोफिली ही मेथड आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये फ्लावर कसं आहे? कलरलेस आहे. आता फ्लावर कलरलेस असल्यामुळं, फ्लावर कलरलेस आहेत, फ्लावरला कलर्स कोण प्रोव्हाइड करतं? पेटल्स प्रोव्हाइड करतायत. आता पेटल्स मीन्स करोला प्रोव्हाइड करतं. आता याच्यामध्ये फ्लावर कलरलेस आहे म्हणजे पेटलचं कामच नाही आहे, कारण कोणाला अट्रॅक्ट करायचं नाही आहे. एअरला अट्रॅक्ट करायसाठी काही वेगळं अरेंजमेंट करावं लागेल का? फ्लावरला नाही करावं लागणार. म्हणून या कंडिशनमध्ये काय होत आहे, जे पेटल्स आहेत दे आर हायली रिड्युस्ड. रिमेंबर दिस थिंग, इन कंडिशन ऑफ अनेमोफिलस फ्लावर द पेटल्स आर हायली रिड्युस्ड अँड इन सम कंडिशन्स ऑर इन सम फ्लावर्स दे आर ग्रीन इन कलर टू परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. काही फ्लावर्समध्ये पेटल्स हायली रिड्युस्ड आहेत आणि कोणत्या कलरचे आहेत? ग्रीन कलरचे आहे. कशासाठी? फोटोसिंथेसिस फॅसिलेट करण्यासाठी. दीज आर द फ्लोरल अडॅप्टेशन्स ऑफ अनेमोफिलस फ्लावर. नाव वी हॅव टू स्टडी हायड्रोफिली. वी हॅव already know the definition of hydrophily. What is hydrophily? The transfer of pollen grains from anther to the stigma through water is called hydrophily. But remember this thing, it is rare among abiotic agents of pollination, which is the most common. Air or wind is the most common, and it is the rare mode of, it is the rare agent of pollination as far as abiotic agent is considered. It is rare and found only in 30 genera of monocots. आणि कोणामध्ये सापडतंय? फक्त 30 जनरामध्ये सापडतंय मोनोकॉट्सच्या. कोणती कंडिशन? हायड्रोफिलिची कंडिशन. नाउ वी हॅव टू कन्सिडर्ड फ्लोरल अडॅप्टेशन्स ऑफ हायड्रोफिलस फ्लावर्स. आता आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे? या हायड्रोफिलस फ्लावर्सचे फ्लोरल अडॅप्टेशन्स कन्सिडर करायचे. म्हणजे काय कन्सिडर करायचं आहे? वॉटरच्या माध्यमातून पॉलिनेशन झालं पाहिजे, तर त्या फ्लावरमध्ये काय काय अरेंजमेंट्स असतील ही कंडिशन आता आपण स्टडी करतोय. आता बघा, जर याचे फ्लोरल अडॅप्टेशन्स आपण कन्सिडर केले, तर जे फ्लोरल अडॅप्टेशन फर्स्ट कोणाला लागू होत आहे? अनेमोफिलीला अप्लाय होत आहे. सेम इज फॉर दी हायड्रोफिली. इट मीन्स दॅट फ्लावर्स कसे असतील? स्मॉल, देन इनकॉन्स्पिकस, चटकन न दिसणारे असतील. त्याच्यानंतर कसे राहतील? कलरलेस राहतील. विदाउट कसे राहतील? विदाउट फ्रॅग्रन्स अँड नेक्टर. या फ्लावरमध्ये फ्रॅग्रन्सही राहणार नाही आणि नेक्टर पण ॲबसेंट असेल. कोणामध्ये? हायड्रोफिलस फ्लावरमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करतोय. आता याच्यामध्ये जे काही पोलन ग्रेन्स आहेत त्या कशा राहतील?
आता याच्यामध्ये मला सांगा जे हायड्रोफिली दाखवणारे फ्लावर्स आहेत हे कोणते फ्लावर्स असतील? ॲक्वॅटिक फ्लावर्स आहेत. ऑल दीज आर दी ॲक्वॅटिक प्लांट्स. आता ॲक्वॅटिक असल्यामुळं काय होतंय बघा, यांच्यामध्ये पोलन ग्रेन कशी आहे, लॉंग आहे. आणि दुसरी कंडिशन लक्षात घ्या, पोलन ग्रेन लॉंग तर आहेच पण त्याच्यासोबतच अनवेटेबल आहे. कशी पोलन ग्रेन आहे? अनवेटेबल आहे. आणि ही अनवेटेबल कशामुळे आहे बघा, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. कशाच्या प्रेझेन्समुळे? म्युसिलेज. या पोलन ग्रेनच्यावर एक वॅक्सी कव्हरिंग प्रेझेंट आहे. कोणाचं? म्युसिलेजचं. त्याच्यामुळे वॉटरचं काय होणार नाही, आतमध्ये एंट्री होणार नाही, लक्षात घ्या. आणि पोलन ग्रेन बऱ्याच काळापर्यंत काय राहील? ऍक्टिव्ह राहील. पोलन ग्रेन्स आर लॉन्ग, अनवेटेड, अनवेटेबल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. नेक्स्ट, आता याच्यामधला स्टिग्मा कसा आहे आपल्याला पाहायचा आहे. आता जर स्टिग्मा कन्सिडर केला, आता या ठिकाणी स्टिग्मा कसा होता अनेमोफिलस फ्लावरमध्ये? हेअरी होता, फिदरी होता, एअर सोबत येणारा पोलन ग्रेन काय झाल्या पाहिजे? ट्रॅप झाल्या पाहिजे. आता या ठिकाणी कसा असेल हायड्रोफिलस फ्लावरमध्ये स्टिग्मा? तर हा स्टिग्मा कसा असतो? स्टिकी असतो. स्टिग्मा कसा आहे? स्टिकी आहे. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टिकी? आता बघा काय होतंय, जर वॉटर सोबत पोलन ग्रेन येत आहेत आणि त्या स्टिग्मा जवळून गेल्या तर काय झालं पाहिजे? त्या पोलन ग्रेन स्टिग्माच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याबरोबर त्याला काय झालं पाहिजे? चिपकल्या पाहिजे, स्टिक झाल्या पाहिजे. म्हणून स्टिग्मा कसा आहे? स्टिकी आहे. कोणामध्ये? हायड्रोफिलस फ्लावर्समध्ये. गॉट इट? नाउ याच्यामध्ये कोणती कंडिशन आहे बघा, पेरियनची कंडिशन सापडतं. कोणती कंडिशन प्रेझेंट आहे? पेरियंथ. आणि हे जे पेरियंथ आहे, हे पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स, जे पेरियंथ आहे किंवा अदर फ्लोरल पार्ट्स आहेत, ऑल दीज पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर ऑल्सो अनवेटेबल. आणि हे पार्ट सुद्धा कसे आहेत? अनवेटेबल आहे. नाउ द क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द मिनिंग ऑफ पेरियंथ? व्हेन सेपल्स अँड टेपल्स कॅनॉट बी डिस्टिंग्विश द कंडिशन इज कॉल्ड पेरियंथ. वी हॅव ऑलरेडी डिस्कस दिस चॅप्टर इन 11th स्टँडर्ड. आता पेरियंथ म्हणजे सेपल्स आर द मेंबर्स ऑफ कॅलिक्स अँड पेटल्स आर द मेंबर्स ऑफ करोला. सेपल्स आणि पेटल्स, कॅलिक्स आणि करोला डिस्टिंग्विश करता येत नाही. दोन्ही कसे दिसत आहेत? एकसारखेच दिसत आहेत. त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय? पेरियंथ असं म्हणतोय. आणि याच्यामध्ये पेरियंथ आणि जे काही अदर फ्लोरल पार्ट्स आहेत, ऑल दीज फ्लोरल पार्ट्स आर दी अनवेटेबल. लक्षात राहील. आता हे जे फ्लावर्स आहेत याचे एक्झाम्पल्स आपल्याला कन्सिडर करता येईल. फॉर एक्झाम्पल झोस्टेरा, नेक्स्ट आपण कन्सिडर करतोय व्हॅलेसनेरिया, त्याच्यानंतर पुढचं आपल्याला कन्सिडर करता येईल सेरेटोफायलम. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द प्लांट्स वेअर हायड्रोफिलस फ्लावर्स आर प्रेझेंट. एक्झाम्पल्स पक्के लक्षात ठेवा. विच आर द एक्झाम्पल्स ऑफ हायड्रोफिलस फ्लावर? झोस्टेरा, व्हॅलेसनेरिया, सेरेटोफायलम एटसेट्रा. दीज आर द फ्लोरल अडॅप्टेशन्स ऑफ हायड्रोफिलस फ्लावर. Now, this hydrophily is of two types. जर या हायड्रोफिलीला कन्सिडर केलं तर ही हायड्रोफिली टू टाईपची असतो. Now, which are the two types of hydrophily? The first is hypohydrophily and second is epihydrophily. Now, what is the meaning of hypo? आता consider करा, हा एक surface आहे. आता याच्या वर जर present असेल एखादी गोष्ट it is called EP, आणि जर खाली present असेल तर it is hypo. Hypo means below and EP means above. आता बघा पहिलं कुठलं आहे? Hypohydrophily and second is epihydrophily. Now, what is the meaning of hypo? Hypo means below. If the pollination takes place below the surface of water, it is हायपोहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली म्हणजे काय होईल? पॉलिनेशन कुठे घडून येईल? बिलो वॉटर सरफेस. जे काही वॉटर सरफेस आहे याच्या खाली जर पॉलिनेशन घडून येत असेल तर कंडिशन कोणती झाली? हायपोहायड्रोफिली. आणि इपीहायड्रोफिलीमध्ये काय होईल? पॉलिनेशन टेक्स प्लेस अबव द
वॉटर सरफेस, जो काही वॉटर सरफेस आहे या वॉटर सरफेसच्या वर पोलिनेशन घडून येत असेल तर दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज एपीहायड्रोफिली. सेकंड थिंग इन विथ रेफरन्स टू हायपोहायड्रोफिली. आता हायपोहायड्रोफिलीमध्ये काय होतं आहे लक्षात घ्या. आता इन धिस कंडिशन पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. आता या कंडिशनमध्ये पोलन ग्रेन्स काय आहेत, हेवियर आहेत. कोणापेक्षा, वॉटरपेक्षा. आता पोलन ग्रेन्स हेवियर असल्यामुळं काय होतील, दे सिंक डाऊन. ज्या काही पोलन ग्रेन्स आहेत त्या काय होतील, सिंक होतील, म्हणजे त्या वॉटरमधून खालच्या बाजूला जायला सुरुवात करतील. आणि जसजशा त्या खाली सिंक होतील तसतसं जर त्या ठिकाणी एखादं फिमेल फ्लावर प्रेझेंट असेल आणि त्याचा स्टिग्मा प्रेझेंट असेल, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की स्टिग्मा कसा आहे, स्टिकी आहे, त्या ठिकाणी त्या काय होईल, ड्रॉप होईल, म्हणजे काय झालं, पॉलिनेशन घडून आलं. अशी कंडिशन कोणामध्ये घडून येत आहे, हायपोहायड्रोफिलीमध्ये घडून येत आहे. आता इपीहायड्रोफिलीमध्ये काय होत आहे, आता बघा काय होणार. जर समजा इपीहायड्रोफिलीमध्ये काय झालं, पॉलिनेशन कुठे घडून आलं, सरफेसवर घडून आलं, म्हणजे वॉटरच्या करंटसोबत. वॉटर ज्यावेळेस फ्लोट होईल त्याच्यासोबत जर पोलन ग्रेन्स असतील तर त्या पोलन ग्रेन्स स्टिग्माच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याबरोबर काय होणार, स्टिक होणार, आणि त्या ठिकाणी पोलिनेशन घडून येईल. या कंडिशनला काय म्हणायचं, इपीहायड्रोफिली. मग इपीहायड्रोफिलीमध्ये आता ह्या ज्या पोलन ग्रेन्स आहेत, आता पोलन ग्रेन्सला खाली सिंक डाऊन करायचं असेल किंवा फ्लोट करायचं असेल तर काय मेंटेन करावी लागेल, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेंटेन करावी लागेल. कोणाची, पोलन ग्रेनची. आणि ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेंटेन करायचं काम, हा पॉईंट पक्का लक्षात ठेवा. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन इज मेंटेन्ड बाय द फॉर्मेशन ऑफ वन ऑर मोअर स्टार्च ग्रॅन्युल्स. जे काही स्टार्च ग्रॅन्युल्स फॉर्म होत आहेत, हे स्टार्च ग्रॅन्युल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेंटेन करतायत. कोणाची, पोलन ग्रेनची. आता या कंडिशनमध्ये पोलन ग्रेन्स हॅव सेम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ॲज दॅट ऑफ वॉटर. आता या कंडिशनमध्ये पोलन ग्रेनची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती कोणा एवढी आहे, वॉटर एवढी आहे, त्याच्यामुळे ते काय होणार, फ्लोट होणार. कशाच्या सरफेसवर, वॉटरच्या सरफेसवर. आता काही लोकांना या ठिकाणी कन्फ्युजन होईल, पण जे नवीन टेक्स्टबुक आलेलं आहे 12th स्टँडर्डचं, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं मेन्शन केलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जुन्या टेक्स्टबुकमध्ये वेगळ्या पद्धतीनं होतं, पण नवीन टेक्स्टबुकनुसार इन केस ऑफ इपीहायड्रोफिली पोलन ग्रेन्स हॅव दी सेम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ॲज दॅट ऑफ दी वॉटर मॉलिक्युल्स. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता याच्यामधले ज्या पोलन ग्रेन्स आहेत हेवियर होत्या वॉटरपेक्षा, आणि दुसरी कंडिशन याच्या ज्या पोलन ग्रेन्स आहेत, कोणाच्या, हायपोहायड्रोफिलस फ्लावरच्या, या पोलन ग्रेन्स कशा आहेत बघा. ह्या पोलन ग्रेन्स कशा आहेत, लॉंग आहे, त्याच्यानंतर रिबन लाईक आहे. कशा पोलन ग्रेन्स सापडत आहेत, लॉंग, देन रिबन लाईक, आणि महत्वाची गोष्ट विदाउट एक्झाइन. आणि काय नसतं, एक्झाइन ॲब्सेंट आहे कोणामध्ये, हायपोहायड्रोफिलस फ्लावरच्या पोलन ग्रेन्समध्ये. आणि जर एक्झाम्पल्स आपण कन्सिडर केलेत तर एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येईल याचे. फॉर एक्झाम्पल, सच टाईप ऑफ पोलिनेशन प्रेझेंट इन झोस्टेरा ॲज वेल ॲज सेकंड इज द सेरेटोफायलम. झोस्टेरा आणि सेरेटोफायलम कोणत्या टाईपचे फ्लावर्स बिअर करतायत, हायपोहायड्रोफिलस फ्लावर बिअर करतायत. म्हणजे झोस्टेरा आणि सेरेटोफायलममध्ये कुठलं पॉलिनेशन किंवा कुठली कंडिशन पॉलिनेशनची घडून येत आहे, हायपोहायड्रोफिलीची कंडिशन घडून येत आहे. आणि जर इपीहायड्रोफिलीचं एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं तर आपल्याला एक्झाम्पल कन्सिडर करता येईल व्हॅलेसनेरिया. कुठलं एक्झाम्पल याचं कन्सिडर करता येईल आपल्याला, व्हॅलेसनेरिया. इथे सुद्धा आपल्याला थोडंसं करेक्शन करावं लागेल स्पेलिंगमध्ये, व्हॅलेसनेरिया. इपीहायड्रोफिलीचं एक्झाम्पल कोणतं आहे, व्हॅलेसनेरिया. गॉट इट, दिस इज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हायड्रोफिली.
In this, there are two types of hydrophily, hypohydrophily and epihydrophily. Now, when we started the topic hydrophily, we have considered that it is the rare and found only in 30 genera of monocots. It means that all the aquatic plants are not monocots. And if 30 genera chase aquatic plants are still ka? Nah, there are another aquatic plants. In those aquatic plants, the pollination is not hydrophily. It means that, काय होतंय बघा, जर aquatic plant असेल तर आपलं consideration असेल की प्रत्येक aquatic plant मध्ये काय व्हायला पाहिजे, कुठलं pollination व्हायला पाहिजे, cross pollination, hydrophily types cross pollination व्हायला पाहिजे, म्हणजे pollen grains कोणाच्या माध्यमातून transfer व्हायला पाहिजे, water च्याच माध्यमातून transfer व्हायला पाहिजे, पण असं होत नाही. There are certain aquatic plants where flower are pollinated by the methods other than hydrophily. For this, we will consider two examples. The first example, we will consider lotus. Then, we will consider second example, water lily. आता हे टू एक्झाम्पल्स कन्सिडर करा. लोटस आणि वॉटर लिली या प्लांटमध्ये पॉलिनेशन हायड्रोफिली टाईपचं नसतं. तर या दोघांमध्ये जे पॉलिनेशन आहे, इट इज एंटॅमोफिली फिली. किंवा हे जे फ्लावर्स आहेत लोटस आणि वॉटर लिली, हे फ्लावर्स कुठल्या टाईपचे आहेत? एंटॅमोफिलस फ्लावर आहे. म्हणजे यांच्यामध्ये पोलन ग्रेन, लोटस घ्या, वॉटर लिली घ्या, हे दीज आर द ॲक्वॅटिक प्लांट्स. बट इन दोज प्लांट्स पोलन ग्रेन्स आर नॉट कॅरीड बाय water, they are carried by insects, and that's why in lotus and water lily pollination is entomophily, not hydrophily. आणि हे जे फ्लावर आहे लोटस, वॉटर लिली, पुन्हा मी रिपीट करतोय, तीनदा रिपीट करतोय, महत्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं, लोटस आणि वॉटर लिली कोणत्या टाईपचे फ्लावर्स आहेत? एंटॅमोफिलस फ्लावर्स आहेत, ज्यांच्यामध्ये पोलन ग्रेन्स कोण कॅरी करेल? इन्सेक्ट्स कॅरी करेल. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल काही कन्सिडर करता येईल आपल्याला. फॉर एक्झाम्पल सेकंड आपण कन्सिडर करतो पोट्यामो गेटॉन, अँड सेकंड एक्झाम्पल आपण कन्सिडर करतोय दॅट इज हॅलो गॅरीज. आता हे टू प्लांट्स बघा कोणते, पोट्यामो गेटॉन अँड हॅलो गॅरीज. या प्लांट्समध्ये जे काही पॉलिनेशन आहे, इट इज अनॅमोफिली. या ठिकाणी कुठली कंडिशन अप्लाय होत आहे? अनॅमोफिलीची कंडिशन अप्लाय होत आहे. कुठले एक्झाम्पल्स कन्सिडर करतोय? पोट्यामो गेटॉन अँड हॅलो गॅरीज. याच्यासारखे जे प्लांट्स आहेत त्या ठिकाणी दीज आर द ॲक्वॅटिक प्लांट्स, बट द पोलन ग्रेन्स आर कॅरीड थ्रू एअर ऑर विंड. गॉट इट? हे टू एक्झाम्पल्स पक्के लक्षात ठेवायचे आहेत. आता आणखीन एक इंटरेस्टिंग फॅक्ट लक्षात घ्या. आता वॉटर इज एसेन्शियल फॉर ट्रान्सफर ऑफ गॅमेट्स. आता मेल पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होत आहेत, म्हणजे काय ट्रान्सफर होत आहे? मेल गॅमेटची सेलच ट्रान्सफर होत आहे. कोणासाठी ट्रान्सफर होत आहे? फिमेल गॅमेटकडे ट्रान्सफर होत आहे. आता बघा काय होणार. आता दिस ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स इन सम प्लांट्स, और यू मे से ट्रांसफर ऑफ मेल गैमेट्स इन सम प्लांट रिक्वायर वॉटर. काही प्लांटच्या मेल गॅमेटच्या ट्रान्सफरसाठी अँड फॉर, आता मेल गॅमेट ट्रान्सफर झाल्यानंतर ते कोणासोबत युनाइट होईल? फिमेल गॅमेट सोबत युनाइट होईल. काय तयार होईल? झायगोट तयार होईल. आता त्याच्यासाठी काय लागेल? वॉटर इज एसेन्शियल. फॉर एक्झाम्पल सम अल्गी, ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट्स. अल्गी घ्या, ब्रायोफाइट्स घ्या, टेरिडोफाइट्स घ्या. या प्लांटमध्ये वॉटर नेसेसरी आहे. कशासाठी एसेन्शियल आहे? मेल गॅमेटच्या ट्रान्सफरसाठी आणि फर्टिलायझेशनसाठी. आणि इट इज बिलीव्ड दॅट सम अल्गी, सम ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट्स, नॉट अल्गी, सम ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट्स आर रिस्ट्रिक्टेड टू ओनली सम पार्ट्स. म्हणजे काही ब्रायोफाइट्स आहेत आणि काही टेरिडोफाइट्स आहेत, ते काहीच पार्ट पुरते रिस्ट्रिक्ट झालेले आहेत. का रिस्ट्रिक्ट होत आहेत? बिकॉज वॉटर इज एसेन्शियल फॉर देअर गॅमेट ट्रान्सफर अँड फर्टिलायझेशन.
Got it? This is the information regarding abiotic agents of pollination, in which we have studied two conditions or two types of pollination, that is the anemophily and second is the hydrophily. In coming video, we will discuss remaining three, that is entamophily, ornithophily and cheripterophily, which are the biotic agents of pollination, and these are the abiotic agents of pollination.